केरळमधील कम्युनिस्ट विचारांच्या सरकारद्वारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर सातत्याने अमानुष अत्याचार होत आहेत. त्याविरोधात भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने सोमवारी जनरक्षा यात्रा काढण्यात आली. केरळमधील अराजकतेकडे केंद्र सरकारने लक्ष घालून या सरकारला खाली खेचावे असा घणाघात यावेळी मान्यवर वक्त्यांनी केला. या जनरक्षा यात्रेत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्राला परमवैभवाकडे घेऊन जाणाऱ्या भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांची केरळमध्ये शेकड्यांनी अमानुष हत्या केली जात असताना केरळ सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. वारंवार राष्ट्रप्रेमी संघटनांनी आंदोलने करूनही केरळ सरकारला सुबुद्धी आलेली नाही. याविरोधात आवाज उठवण्यासाठी भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने काढण्यात आलेल्या जनरक्षा यात्रेत भाजपचे मान्यवर पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष चिन्मय समेळ यांच्यासह आजीमाजी नगरसेवक आणि पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल शहरात काढण्यात आलेल्या या जनरक्षा यात्रेची सुरुवात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयापासून करण्यात आली. शिवाजी चौक, आदर्श हॉटेल, विरुपाक्ष मंदिर, जय भारत नाका, अन्नपूर्णा नाका, गोखले हॉल, श्री लॉज, तालुका पोलीस चौकी, चिंतामणी हॉल, साई ब्लड बँक असे मार्गक्रमण करीत शेवटी तहसीलदार कार्यालय येथे नाईब तहसीलदारांना निवेदन देऊन या यात्रेचा समारोप झाला. रायगड जिल्ह्यात कम्युनिस्ट विचारधारेचा शेतकरी कामगार पक्ष आहे. विरोधी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना आयुष्यातून संपवण्याची वृत्ती कम्युनिस्टांची आहे. त्यामुळे लाल बापटाच्या या दंडेलशाहीला नेस्तनाबूत करा असा सूचक संदेश भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलाय. मित्र, आपण सगळेजण ज्या रायगड जिल्ह्यामध्ये राहतो, या रायगड जिल्ह्यामधला शेतकरी कामगार पक्ष याच कम्युनिस्ट विचारधारेतला एक पक्ष आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं, त्यामुळे तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. पण याचं टोक कुठे ना कुठे तरी त्या केरळमध्ये राजकीय संघर्षाच्या पोटी घेतलं जातं. मला सांगा, राजकीय अभिनिवेश प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला आपापली विचारधारा कदाचित प्रिय असेल, पण त्या विचारधारेच्या पोटी समोरच्या पक्षाला, समोरच्या विचारधारेच्या माणसाला आयुष्यातूनच संपून टाकायचं ही कुठली नीती आहे? आणि या अशा पद्धतीच्या कुटिल नीतीचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी सगळेजण एकत्रित झालेलो आहोत हे निश्चितपणाने आपण आज या ठिकाणी सांगतो. या देशामधल्या कुठल्याही एका राज्यामध्ये, कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही तालुक्यामध्ये जर कुणावर अत्याचार होत असेल, तर या भारत मातेचा पुत्र म्हणून तुम्हाला आम्हाला वेदना झाल्याच पाहिजे, त्याचा निषेधाचा सूर उमटलाच पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सारी मंडळी एकत्रित झालो. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकजुटीनं, एक ताकदीनं या सगळ्या लाल बावट्याच्या या जुलूमशाहीला, लाल बावट्याच्या दंडेलशाहीला आपण नेस्तनाबूत करूया आणि त्याच्यासाठी संघटित होऊया. इतकी विनंती या निमित्तानं आपण सर्वांना करतो. रक्तरंजित क्रांती ही कम्युनिस्टांची कूटनीती आहे. त्यांना काँग्रेसने सहकार्य केले म्हणून दोन्ही विचारसरणींना देशातील जनतेने नाकारले आहे. आता केरळ राज्य सुद्धा हातातून जाईल म्हणून तिथे नक्षलवाद्यांच्या सहाय्याने दहशतवाद पसरवून भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत, असे उद्गार भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांनी काढले. मला असं वाटतं की यांचा तो झेंड्याचा रंग मग असे सांगितला, तो लाल ठेवला तो एवढ्यासाठी की यांचं एकच चित्र आहे की रक्त रंजित क्रांती, बंदुकीच्या गोळीवर मिळणार स्वातंत्र्य, एवढा एक कलमी कार्यक्रम यांनी आयुष्यात लाभवला. पण विचार करा, याची परिणिती झाली काय? हे माओवादी, हे मार्क्सवादी, हे कम्युनिस्ट विचारधारा, हे संपूर्ण देशातनं नाही, संपूर्ण जगातून त्याचं उच्चाटन झालं. आणि फक्त आपल्या हिंदुस्थान मध्ये या तीन छोट्या छोट्या बोटा एवढ्या राज्यामध्ये ही माणसं राहिली. संपल्यांचा अवतार याला सपोर्ट करणारी ही काँग्रेसची मंडळी या देशातून हद्दपार झाली. तर काय यांची विचारधारा आहे? हे नक्षलवाद्यांचा सुद्धा बावटा लाल आहे, लक्षात घ्या. कम्युनिस्टांची विचारधारा तीच नक्षलवाद्यांची आहे. नक्षलवादी तयार केले याच कम्युनिस्टांनी केले. बंदुकीच्या गोळीवर स्वातंत्र्य, दहशतवाद ही माओवाद्यांची, मार्क्सवाद्यांची, कम्युनिस्टांची विचारधारा हीच नक्षलवाद्यांनी विचारली. आणि या देशात संपूर्ण देश फुकण्यासाठी तुम्ही नक्षलवादी तयार केले, हेच ते कम्युनिस्ट. शेकापच्या झेंड्यामध्ये लाल रंग आणि विळा आहे हे शेतकरी आणि कामगारांचे प्रतीक नसून कम्युनिस्टांच्या रक्तरंजित क्रांतीची जी प्रतीके आहे, तसा घणाघात भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केलाय. कम्युनिस्ट पक्षाचा ही विचारधारा जी सगळ्या जगामध्ये फेल्युअर झाली, 200 वर्षापूर्वी
यांना त्या ठिकाणी फेल्युअर आलं आणि संपूर्ण जगातून ही विचारधारा नष्ट होत गेली. जसं पगडे साहेबांनी सांगितलं की आपल्या पनवेल रायगड मध्ये असणारा एक पक्ष शेतकरी कामगार पक्ष की ती कम्युनिस्ट पक्षाचीच एक ब्रांच आहे आणि एकीकडे कम्युनिस्ट पक्ष त्या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई करतात आणि यांचं जे चिन्ह आहे यांचा जो झेंडा आहे आपल्याला माहिती आहे की हा झेंडा कशा प्रकारचा आहे. त्या ठिकाणी लाल झेंडा आणि त्याच्यावरती विळा हातोड्याचं चित्र. विचारलं याचा अर्थ काय आहे तर सांगतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी आमचं हे कुरपा आहे, विळा आहे आणि हातोडा म्हणजे कामगारांचं चिन्ह आहे. एकीकडे हे सांगायचं आणि एकीकडे केरळमध्ये पश्चिम बंगालमध्ये असे खून पाडायचे म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की हा विळा हे कुठल्याही प्रकारचं शेतीचं प्रतीक नाहीये, हे गळा कापण्याचं प्रतीक आहे, हे हातोडा डोक्यात मारण्याचं प्रतीक आहे आणि यांचा लाल पनवेलमध्ये शेका पक्षाची हुकुमशाही होती. मात्र 2009 मध्ये आमदार प्रशांत ठाकूर निवडून आले आणि खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली असा टोला भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी लगावला. मित्रांनो, दादागिरी गुंडगिरी आणि अशा पद्धतीची जी हुकुमशाही आहे किंवा निर्मूलपणे हत्या केली जाते हे जास्त दिवस टिकत नाही. मला पनवेलचं उदाहरण सांगतो की अशाच पद्धतीने या ठिकाणी डावी विचारसरणी असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचं या ठिकाणी आपण सन 2009 निवडणूक असेल, 2014 विधानसभेची निवडणूक असेल अशाच पद्धतीचा आत्रेक आणि दादागिरी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाबरोबर या ठिकाणी कार्यकर्ते होत होती आणि मग पनवेल मधल्या जनतेने या ठिकाणी या दादागिरीचा आणि या दंडाशाहीचा वसपा काढून या ठिकाणी 2014 च्या निवडणुकीत आपले आमदार प्रशांत पगडे मोठ्या मताने विजयी केले.